नमस्कार मी रेणुका सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत शुक्रवार आहे आज अगबाई आरेटच्या दोनच प्रमोशन देखील जोरदार सुरू आहे आणि म्हणूनच आपण केदार शिंदे यांच्याबरोबर गप्पा मारणार त्यांचं स्टुडिओमध्ये खूप खूप खुँँ स्वागत करूयात केदार खूप खूप स्वागत थँक्यू केदारशी गप्पा मारायच्याच आहेत त्याच्यामधला एक महत्त्वाचा बदल आहे त्याच्याविषयी देखील आपण बोलणार आहोत पण तुमचे फोन येण्यासाठी आमचा नंबर जरूर लिहून घ्या जो आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन झिरो टू टू सिक्स सिक्स एट नाईन नाईन टू सिक्स थ्री

ती ज्या पद्धतीने तिने साकारली माझ्या फिल्म मध्ये आणि त्यासाठी तिने अभिनयामध्ये ज्या पद्धतीने वैविध्यता दाखवलेलीच आहे पण त्या बरोबरीने मला असं वाटतं मी तिच्याशी बोललो मागच्या मे मध्ये आणि माझं शूटिंग सुरू झालं सप्टेंबरला सो एक दिवस तिने मला सांगितलं की तू ये शेवटचं आमचं बोलणं होतं तू ये घरी आपण बाकी सगळ्या गोष्टी बोलून घेऊ वगैरे मी गेलो तर मलाच आश्चर्याचा दणका बसला इतका तिच्यामध्ये बदल होता तिने थेरा किलो वजन कमी केलं होतं या Oh. या भूमिकेसाठी कारण या शुभांगी कुडाळकरला ती आपली व्यक्ती आहे आपल्या घरातली एक स्त्री आहे अशी गोष्ट रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होती आणि त्याचा सूर करेक्ट पकडला होता दिसण्यापासून हा सगळा प्रोसेस सुरू असताना मला असं वाटलं की यानंतर जर अगबरेच्या हे प्रमोट करायचं असेल तर मग सोनालीच्या बरोबरीने कारण या फिल्म मध्ये सोनाली महत्वपूर्ण भूमिकेत आहे बरोबरीने भरत जाधव आहे सिद्धार्थ जाधव आहे प्रसाद ओक आहे बाकी सगळी फळी आहेच पण मला असं वाटतं प्रमुख भूमिका म्हणजे एक म्हणतो ना आपल्या कॅप्टन ऑफ द शिप जरी मी असलो तरी त्या त्या क्रिकेट टीम स्टार बॅट्समन कोण आहे सचिन तेंडुलकर फक्त सोनाली कुलकर्णी आणि धुवादार बॅटिंग तिने त्या फिल्म मध्ये केलेली आहे मी असा विचार केला हिच्या बरोबर मला प्रमोशनला आता सगळीकडे उभं राहावं लागणार आहे तर एक माझ्याकडे बघून पण एक फ्रेशनेस पाहिजे की काहीतरी फ्रेश गोष्ट घेऊन आली सो so, uh, खूपच मला आनंद वाटतो की तर मी खूप व्यवस्थित डायट केले या सगळ्या गोष्टींसाठी अकरा किलो वजन कमी झाले आणि याला पूर्ण श्रेय मी सोनालीला पण बरोबरीने माझे आहेत डॉक्टर सरिता दावरे यांना uh, महत्वाची त्यांनी महत्वाची भूमिका माझ्या माझ्यासाठी पार पाडलेली आहे तुला पण आता मी बहुतेक नवीन रोल अजिबात मला मला कधी अशा गोष्टीचं फॅसिनेशन नाही मला नेहमी प्रत्येक जण विचारतो की तू का नट होत नाहीस पण मला असं वाटतं की मलाही नट व्हायचे डोहाळे लागले होते मी जेव्हा एकांकिका स्पर्धा करत होतो आणि एकाच एक्सप्रेशनचे वेगवेगळ्या कपड्यातले फोटो मी पण काढून घेतले होते <laughs> पण एक दिवस रात्री मी खरंच आरशात उभा राहिलो आणि मी माझं मलाच विचारलं की तू खरंच ऍक्टर होऊ शकतोस का तर त्या आरशाने मला उत्तर दिलं की नाही माझी माझी जी महत्वाची भूमिका ती कॅमेराच्या मागे किंवा स्टेजच्या बाहेर आहे मी नट नाटक केलंय मी सिरियल के लिए मी फिल्म केली आणि मी जास्त एन्जॉय करतो ते माझं दिग्दर्शन आणि अशा वेळेस मी कधीच हा विचार करत नाही की मला नट व्हायचंय आणि मी माझ्यासाठी भूमिका लिहितोय पण कधी चांगली भूमिका आली तर माझ्यातला जो नट आहे तो कधी ना कधी तरी वर येईल पण मी माझ्या दिग्दर्शनाखाली दिगदर्शन, काम करेन का असं नाही मला असं वाटत जर आपल्याला फोन यायला लागले तर आपण तुझ्याशी अशाच गप्पा सुरू ठेवणार आपल्याला विनोद जाधव प्रश्न विचारतात पुण्याहून विचारा विनोद हा नमस्ते केदार साहेब नमस्कार 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 साहेब मी विनोद खूप आवडतात भरत जाधव केमिस्ट्री अंकुश चौधरी मला एक तुम्हाला हॅलो मला तुम्हाला एक पर्शन आहे आहे विचारा ना, <bouncing notified> ना. ना प्लीज भरत जाधव आणि तुमची मैत्री कशी झाली हो पहिलं तुमचं कुठं काम छान आहे प्रश्न आणि हा नेहमीचाच प्रश्न आहे हो। माझ्यासाठी मी भरत आणि अंकुश आम्ही तिघेही चांगले मित्र आहोत खूप खूप वर्षापासूनचे मित्र आहोत खरं तर माझी आणि अंकुशची पहिली ओळख आहे कारण आम्ही एका शाळेमध्ये होतो तर माझी आणि अंकुशची मैत्री आम्ही वयाचे तीन वर्षाची होतो तेव्हापासून सो आज त्या मैत्रीला अडतीस वर्ष झालीत आणि भरतची मैत्री आमची महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात झाली माझ्यामुळे अंकुशची मैत्री भरत बरोबर झाली आणि हळूहळू भरतची गंमत आहे की भरत माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे तेव्हा मी पहिल्यांदा तेव्हा भेटलो तेव्हा मी त्याला ते भरत दादा म्हणायचो <laughs> हळूहळू मी त्याला भरत म्हणायला लागलो <laughs> आणि माहित नाही कधीही काळी तो एकदम भरत्या झाला कळलंच नाही बट ते माझे दोन मित्र आहेत म्हणून मी ते शांतपणे छान तुमच्यासमोर काही गोष्टी सादर करू शकतो <laughs> कारण योग्य वयामध्ये तुम्हाला योग्य मित्र uh, लाभावे लागतात आणि ते योग्य मित्र असे सहज नाही सापडत ती परमेश्वराची कृपा असते सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू गॉड माझ्या आयुष्यामध्ये मा भरत आणि अंकुश सारखे मित्र दिले त्यांनी तुझ्या की आठवणी खूप खूप आता आपल्याला <laughs> पुढचा प्रश्न पुण्याहून नवनाथ विचारतात विचार नवनाथ हो केदारजी रेणुकाजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। केदारजी या सेलिब्रिटी गप्पांच्या स्टुडिओ मध्ये आजपर्यंत अनेक कलाकारांशी गप्पा मारल्या परंतु या चित्रपट निर्मितीच्या बाबतीत खऱ्या अर्थाने जी दिग्दर्शक मंडळी मोठी मेहनत घेतात आणि ती कलाकृती आमरसेकांना दाखवतात अशा दिग्दर्शकाशी लेखकाशी बोलताना खरोखर कर आनंद वाटतोय आज थँक्यू तुमच्या कार्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्ही अनेक दर्जेदार चित्रपट नाटक देताय रंगभूमीला yes. त्याबद्दल अभिनंदन प्रश्न असा आहे माझा तुम्हाला या चित्रपट दुनियेत एक दिग्दर्शक म्हणून काम करताना वावरताना एखाद्या दिग्गज दिग्दर्शकाशी झालेली भेट मग त्यात ही शांतारामजी असतील किंवा राजा जी असतील किंवा नंतरच्या पिढीतले राजदत्तजी असतील डॉक्टर जब्बार पटेल सर असतील झालेली एक प्रसंग शेअर करावा वा वा सुंदर थँक्यू व्हेरी मच आणि खूप महत्वाची भेट माझ्या आयुष्यात आताच घडलेली आहे सहिरे सही हे नाटक मी आता हिंदी हिंदीमध्ये डिरेक्ट oh. केलंय शर्मन जोशी त्यात काम करत तर त्याच्या एका प्रयोगाला मला माहिती नव्हतं mm -hmm. आणि कर्टन कॉल घेतो शर्मन जोशी आणि त्याच्यात तो अचानक मला त्यांनी बोलवलं स्टेजवर की नाव वी प्रेझेंट अवर रायटर अँड डिरेक्टर केदार शिंदे म्हणून त्यांनी बोलवलं आणि मी सगळ्यांना नमस्कार केला आणि hmm. थँक्यू वगैरे म्हटलं आणि कर्टन गेला hmm. आणि अचानक मला कळलं की विंगेतून एक व्यक्ती येते hmm. आणि मी मी त्या मी त्या व्यक्तीकडे असा कारण माणसाला आयडल hmm. मानतो किंवा hmm. त्या आदर्श मानतो तर ती व्यक्ती होती राजकुमार संतोषी oh. राजकुमार हिराणी सॉरी राजकुमार संतोषी पण ग्रेट डिरेक्टर राजकुमार हिराणी सर आले आणि मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझा नकळत हात गेला त्यांच्या पायाकडे तर ते म्हणाले क्या कर

त्या व्यक्तीचे आता पाच मिनिटं मिळताना पण मुश्किल आहेत माझ्यासाठी ही फिल्म दोन तासाची त्यांनी बघितली आणि mm -hmm. त्यानंतर दीड तास ते माझ्याशी या फक्त फिल्म बद्दल बोलले आणि त्यांचं एकच मत होत की क्यू किया मराठी मे हे हिंदी मी करण्याची माझं स्वतःच सांगू का माझं त्या दिवशी ड्रीम कम ट्रू होतो mm -hmm. आ, फार मनापासून ती गोष्ट मला म्हणजे मला खूप काही देऊन गेली असेल ना गोष्ट कारण मी मुन्नाबाई एमबीबीएस बघितला आणि त्यानंतर मी असा विचार करून गेलो की काय असेल दुसरा भाग त्याचा आणि एकदम हिराणी सरांनी मला गंडवलं होतं लगेराव मुन्नाबाई दाखवून सो हा भाग मी माझ्या डोक्यात ठेवला होता की अगब यारेजच्या लोकांनी बघितलंय तर अगब यारेजच्या टू मध्ये काय असेल तर लोक खूपशा गोष्टी आता अँटिसिपेट करून येतील आता मी त्यांना काहीतरी आश्चर्याचा दणका देईन असा विचार करून मी अग्यारे टू केलाय सो ती कथा आणि ही कथा अत्यंत वेगळी आहे आणि याचं इन्स्पिरेशन आहे ते राजकुमार हिराणींकडून क्या बात आहे आणि त्याच दरम्यान तुला त्यांना भेटायला पण मिळालं खूप आणि ही फिल्म त्यांना दाखवता आली ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी गोष्टी आणखी नाही प्रश्न आपल्याला येतात आपल्याला पुढचा प्रश्न वृंदा देशपांडे ठाण्याहून विचारतायत विचारा वृंदा हॅलो हा हा नमस्कार केदार शिंदे आरे च्या नवीन चित्रपटाबद्दल शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुमचा पहिला चित्रपट प्राजक्ता माळेंबरोबर होता खो 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 तर माझी अशी इच्छा आहे की माझी म्हणजे माझ्या सारख्या अनेक चाहत्यांची असेल कि प्राजक्ता आणि ललित प्रभाकर यांना घेऊन तुम्ही एखादा काही नवीन चित्रपट करू शकाल का कारण हे दोघच कलाकार इतके चांगले आहेत की ज्यांना अजूनही मालिकांनंतर नाटक आणि सिनेमे असं काही आम्ही त्यांना बघितलं नाहीये तर आम्हाला असं वाटतं की त्यांच्या अभिनयाचं कुठेतरी चीज व्हावं आणि तुमच्यासारख्या मातबभर दिग्दर्शकाच्या खाली त्यांना चित्रपट मिळावा मी वाट बघत होते सेलिब्रिटी मध्ये दिग्दर्शक कोणी आणि त्यांच्याशी मला ही बोलायची संगीतकार गायक गायिका होऊन गेले एवढा प्रोजेक्ट माळी आणि कोण म्हणाले ललित प्रभाकर जे आता त्यांची ता सिरियल सुरू वा, वा, वा सुंदर मला पण ती जोडी खूप आवडते माझं स्वतःचं मत काय की मी नेहमी हा विचार करतो की त्या भूमिकेसाठी योग्य असलेली व्यक्ती तिथे यायला पाहिजे म्हणजे सोनाली कुलकर्णी बरोबर मी आयुष्यात पहिल्यांदा काम करतोय आमची ओळख होती मैत्री कधीच नव्हती तिलाही मनापासून वाटत होतं माझ्यावर काम करावं आणि मलाही वाटत होतं किंवा त्यांनी आता नाव घेतलं प्राजक्ता माळीचं तर तिला मी एका सिरियलमध्ये बघितलं होतं सुवासिनी नावाचे सिरियल आणि मला असं वाटलं की ही मुलगी मला त्या रोल साठी करेक्ट आहे सो ना असं ठरवून मी कुठल्या नटाबरोबर काम नाही करू इच्छित कारण कधी कधी काय होतं तुम्ही एखादी गोष्ट बघत असता आणि त्या व्यक्तीच्या दिसण्यावर तुम्ही पन्नास टक्के विश्वास ठेवताना तेव्हा पुढचे पन्नास टक्के त्यांच्याकडून काम करून घेण्यामध्ये मला रस वाटतो कारण मला कोणाबरोबर ते काम करायचंय यापेक्षा या, या भूमिकेसाठी हीच व्यक्ती बरोबर आहे हे समीकरण मला करायला आवडेल सो मला आवडेल त्या दोघांबरोबर काम करायला भविष्यात तशी गोष्ट जर माझ्याकडे असेल तर नक्कीच मी त्यांचा विचार करेन क्या बात आहे आणखीन हे खूप फोन कॉल्स आहेत पण आपल्या ब्रेकची वेळ झालेली आहे आणि ब्रेक आपण घेणार आहोत पुन्हा एकदा तुमच्यासाठी आमचा नंबर शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन पुन्हा एकदा स्वागत विक्रम सावंत आपल्याला प्रश्न विचारतात विचारा विक्रम नमस्कार हॅलो हा बोला सर मला दोन प्रश्न विचारायचे आहेत पहिला प्रश्न असा की प्राइम टाइम बद्दल आपलं काय मत आहे व <laughs> तुम्हाला आता नव्या चित्रपटामध्ये पाहायला आम्हाला आवडेल अरे बापरे ऍक्टर म्हणून पाहायला आवडेल तर माहित नाही पिक्चर मध्ये काम करेन काय पण प्राईम टाईम बद्दल माझं मत आहे की आता खूप छान तोडगे निघालेत आणि थोडी वाट बघूया पूर्वी मराठीला सिनेमे थिएटर्स मिळत नाहीत याची बोंब होती आता आपण थोडा एक पाऊल पुढे गेलो की मग आता आपल्याला प्राईम टाइम पण पाहिजे तेही मिळू लागल्यानंतर मग हळूहळू आणखी आपल्या अपेक्षा वाढतील आपण चांगले सिनेमे करूया सगळ्या गोष्टी आपोआप घडतील आपल्याला पुढचा प्रश्न सोलापूर जिनेंद्र विचारतात विचारा प्रश्न हॅलो हा तुमचा प्रश्न विचारा नमस्कार 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 हा बोला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मलाही फिल्म <laughs> इंडस्ट्रीमध्ये <laughs> यायचंय एक सांगू का हा प्रश्न हा माझ्यासाठी रेग्युलर आहे कारण खूप नवोदित कलावंत खूप खूप धडपड करत स्ट्रगल शब्द मी वापरत नाही स्ट्रगल माझ्यासाठी फ्रीडम स्ट्रगलच होता त्याच्यासाठी आपल्यासाठी जगण्यासाठी धडपड सुरू असते आणि आज तुम्ही जर विचारलं तर घरातल्या शंभर घरातल्या नव्वद घरात सगळ्यांना ऍक्टर व्हायचं असतं कारण शेजारचा मुलगा पण आजकाल टीव्ही वर दिसायला लागला तर असं वाटतं की यार तो दिसतो मी काय आधी याच्या सगळ्या स्टेप्स आहेत एकांकिका स्पर्धेपासून आम्ही आता चित्रपटापर्यंत पोहोचलो तर असं अचानक केदार जागे झालेत आणि सिनेमामध्ये आले तसं नाही झालं तर मी सगळ्याच कलावंतांना सांगेन की त्या स्टेप्स हळूहळू ती संधी मिळत जाते कोणीतरी बघतं आपल्याला आणि ती संधी आपल्याला देऊ करत आणि त्या संधीचं सोनं कधी होईल जेव्हा आपल्याकडे चांगला अनुभव आपल्या पाठीशी असेल तेव्हा तो अनुभव मिळवण्यासाठी तुम्हाला या स्पर्धांमधून तर काम करायलाच आपण तुझ्या पोस्टर मी बघितले जस्ट तुझ्याविषयी जेव्हा वाचत होते तेव्हा सगळीकडे सोनाली कुलकर्णी हा एक मुद्दा आणि ती इतकी सुंदर दिसते पण या सगळ्या पोस्टर मध्ये इतर जी कास्ट असते त्याच्यापेक्षा सगळ्या पोस्टर्स मध्ये सगळ्या फोटोजमध्ये ती एकटीच आहे काही वेगळं फंड आहे का तुझं मला स्वतःला असं वाटतं की प्रेक्षकांशी काय म्हणतात त्याला प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे माझी फिल्म जेव्हा एका एका स्त्रीची कथा आहे आणि ती स्त्री तुमची आई तुमची बहीण तुमची बायको तुमची प्रेयसी तुमची मावशी तुमची आजी यांना सगळ्यांना रिलेट करू शकेल अथवा त्याचं प्रतिबिंब त्या व्यक्तीमध्ये दिसेल अशी ती भूमिका असेल बरोबरीने इतक्या पुरुषांची फौज आहे पण त्या सगळ्यांचे रोल्स हे, हे म्हणजे पंधरा मिनिटं वीस मिनिटं अशी आहेत तर मग मी ना प्रामाणिकपणे वागत नाहीये मी प्रेक्षकांशी जर प्रामाणिक असेल मी त्यांना जर सांगत असेल मी पोस्टर करूँ त्या पोस्टरवर गर्दी करू शकतो आणि लोक त्या भावनेने आत आल्यानंतर जर अचानक त्यांना कळलं की अरे याचा खूप कमी आहे रोल तर मग ते म्हणजे फसवल्यासारखं सो करेक्ट आपलं थॉट असायला पाहिजे की माझी फिल्म ही आ, स्त्री प्रधान आहे आणि ती स्त्री आणि कॉमेडी आहे फिल्म आणि ती फिल्म तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धतीला आनंद देईल आणि तुमच्या घरातल्या स्त्रीशी कुठे ना कुठेतरी रिलेट करेल एवढं करेक्ट आहे अगदी आणखीन जोशी गप्पा महाराष्ट्रात खरं तर दिलीप सरांविषयी देखील बोलायचं पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात टॉकटाईमच्या शेवटच्या भागात तुमचं स्वागत आपण गप्पा मारतो आहोत सेलिब्रिटी टॉकटाम मध्ये केदार पण या सगळ्यामध्ये म्हणजे तू आणि दिलीप सर बघितल्यानंतर आठवतात ते टिपरेचे दिवस तेव्हापासूनची केमिस्ट्री आणि यावेळेला तुमची संहिता एकत्र आहे ही केमिस्ट्री काय होती लिहिताना काय काय धमाल होती अगबार टू ची कथा दिलीप आहे दिलीप प्रभावळकरांची आणि दिलीप प्रभावळकरांनी जी कथा लिहिली ती जिथे संपते तिथे मला एक वेगळी कथा सुचली आणि मी हे दिलीप भैयांना सांगितलं की यावर मला सिनेमा करावा वाटतो आणि त्याच्या पुढे एकत्र वेगळ्या नोट वर जाईल ती तर ते म्हणाले बघ कारण सारखेच उत्तर दिले त्यांनी टिपरे जेव्हा मी करायची म्हटली अनुदिनी या त्यांच्या पुस्तकावर ते स्तंभलेखन करायचे तेव्हा त्यांनी मला सांगितलं याच्यावर सिरियल नाही होऊ शकत तर म्हटलं मी करतो ना आणि ती सुपरहिट झाली होती तसंच आता मी केल्यानंतर ते म्हणाले याच्यावर कसा सिनेमा होईल म्हटलं मला सुचतोय आणि मला दिसतोय पण त्यांनी आताच आमचा सा प्रिव्ह्यू बघितला आणि ही वॉज व्हेरी हॅपी बिकॉज एखाद्या लेखकाची कथा घेऊन आपण फुलवून ती त्याच्यासमोर सादर करणं हे खूप टफ जॉब आहे आणि ना थोडस ना भीती असते कारण दिलीप भैया इतके सुंदर व्यक्तिमत्व आहे इतकं दिलखुलास व्यक्तिमत्व आहे उत्तम अभिनेते आहेत पण मला स्वतःला काय वाटतं माहिती ना विनोद कसा आ, असावा या, याच भान जर मला पु ल देशपांडेंनी म्हणजे करून दिलं असेल तर विनोद कसा सादर करावा हे मला शिकवलं दिलीप प्रभावळकरांनी सो दिलीप प्रभावळकरांची ही कथा अगोबाई टूची ही बघताना जे टिपरेचे दिवस होते तेच नक्की आठवतील सगळ्यांना क्या बात आहे तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि खास करून आत्ता आगाबाईसाठी खूप खूप शुभेच्छा खरं तर तुझ्याशी गप्पांना आता सुरुवात झाली असं वाटतंय पण आज आपल्याकडे वेळ कमी पडतोय थँक्यू सो मच टू मला थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि सेलिब्रिटी टॉक टाईम मध्ये या गप्पांनंतर आपण इथेच थांबतोय पहा फक्त आम्ही